यांचा सध्या दौरा सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं उदय सामंत यांनी घेतलेली ही पत्रकार परिषद आपण न्यूज एटीन लोकमत वर पाहिली त्यानंतर पुढच्या बातमीकडे आयोगानं राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसी बांधवांच्या हक्काच्या अंदाजे तेहतीस हजार जागा कमी केल्याचा आरोप प्राध्यापक हरिनरके यांनी केला ओबीसींचं फेर सर्वेक्षण करण्याची मागणी देखील त्यांनी केली सुप्रीम कोर्टानं ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण पुन्हा बहाल केलंय खरं पण हे करताना सत्तावीस टक्के जे आरक्षण होतं सर सकट, ते कमी केलेले ते सगळ्या ठिकाणी सारखं नाही त्याचा फटका थेट ओबीसी बांधवांना असा बसलो की जवळपास तेहतीस हजार जागा कमी झाल्यात असं स्वतः ओबीसीचे सगळे चळवळीतले मेन जे कर्ते धरते प्राध्यापक नरके सर यांनी जे सगळी आकडेवारी शोधून काढली अभ्यास करून सर मला सांगा वस्तुस्थिती काय आहे कारण दावा केला जातो की के ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळाले कमी अधिक प्रमाणात आहे ते सगळं राखीव आहे पण वस्तुतिथी काय काय झालं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला माहिती इम्पेरिकल डेटा जमा करायला सांगितला होता आणि ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती त्याच्यानुसार एक टेस्ट त्यातली कसोटी ही होती की प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायतनिहाय ओबीसीची लोकसंख्या किती आहे त्यांना प्रतिनिधित्व किती आहे आणि ते किती दिलं पाहिजे असं सुचवायचं होतं त्यानुसार भाटिया आयोगाने जो सातशे एक्क्याऐंशी पानांचा अहवाल तयार केलेला आहे तो काळजीपूर्वक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की भाटिया आयोगाने खूप लबाड्या केलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्या राज्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत आणि त्याच्यामध्ये ओबीसीसाठी राखीव जागा ज्या आहेत त्या साठ हजार नऊशे बहात्तर आहेत परंतु भाटियांनी फक्त त्यातल्या अठ्ठावीस हजार पासष्ट द्याव्यात असं सुचवलेलं आहे म्हणजे तेहतीस हजार जागांचं नुकसान ग्रामपंचायत मध्ये एकट्या ग्रामपंचायतींमध्ये खुले इन्स्टिट्यूटनी त्या जनगणनेच्या आधारे निष्कर्ष काढला होता की महाराष्ट्रामध्ये ओबीसींची लोकसंख्या एकोणपन्नास टक्के आहे आता ही जनगणना असल्यामुळे विश्वासदार आहे मग तो निष्कर्ष एकोणपन्नास टक्केचा झाकून ठेवून भाटियांनी सत्तावीस ते सदतीस असा निष्कर्ष काढला याच्यामध्ये दोन लबाड्या आहेत एक म्हणजे आपण आता पाहिलं की काही जिल्ह्यांमध्ये बहात्तर टक्केपर्यंत लोकसंख्या आहे मग तुम्ही खालची सत्तावीस सांगता तर वरची बहात्तर सांगायला पाहिजे प्रामाणिकपणाचा भाग म्हणून पण तिथं तुम्ही सदतीस सांगता आणि जनगणनेची सुद्धा आकडेवारी तुम्ही दरवता आणि डॉक्टर आंबेडकरांनी हुव्यादी सुधाज नावाचं पुस्तक लिहिलं शेहेचाळीस साली लिहिलं त्याच आंबेडकरांनी लिहिलंय की ओबीसीची लोकसंख्या पंचावन्न टक्के आहे तर हे पुस्तकच बेदखल केलं भाटियांनी भाटियांनी महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या असूळपासून अनेक गोष्टी ओबीसीसाठी लिहिल्या पण तेही बेदखल केलं आणि तुमचा प्रश्न होता की मग याच्यावर उपाय काय तर डॉक्टर आंबेडकरांनी जी मागणी शेहेचाळीस साली केली होती जनगणना जनगणना आणि जनगणना कारण जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही ओबीसीचं पुन्हा एकदा फेर सर्वेक्षण आणि जनगणना करणे त्याशिवाय ओबीसीनं त्यांना त्यांच्या हक्काचं राजकीय आरक्षण मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे